मराठी बिग बॉसचा विजेता अवघ्या काही तासांमध्ये कळणार आहे. यंदाच्या सीझनमध्ये टॉप 6 स्पर्धक हे ग्रँड फिनालेमध्ये पोहोचले आहेत. पण आता फिनालेमध्ये पोहोचलेल्या स्पर्धकांच्या मानधनाची चर्चा सुरू झाली आहे. त्यामध्ये सूरजच्या मानधनाने विशेष लक्ष वेधून घेतलंय. पहिल्या दिवसापासून सूरजच्या घरातील वागणं, त्याचा स्वभाव, त्याची खेळाडू वृत्ती या सगळ्याच गोष्टी प्रेक्षकांना विशेष भावल्या. त्यामुळे सूरजने जिंकावं अशी अनेकांची इच्छा आहे. मात्र सूरजला बिग बॉसच्या घरात अवघ्या काही हजारांचं मानधन देण्यात येत असल्याची चर्चा आहे. सूरज जेव्हा बिग बॉसच्या घरात आला तेव्हा तो अवघ्या 25,000 मानधनावर यायला तयार झाला असं सांगण्यात येत आहे. त्यामुळे सूरजला दर दिवसाला केवळ 3,500 रुपये देण्यात येत असल्याचं म्हटलं जात आहे. मात्र सूरजला मानधन वाढवून देण्यात यावं असंही प्रेक्षकांनी म्हटलंय. तसेच तो विजेता झाल्यावर त्याला मिळणाऱ्या रकमेतून कोणतेही अलाउन्स कट करण्यात येऊ नये अशी मागणी चाहते करत आहेत. तर याबद्दल तुमचं काय मत आहे हे नक्की कळवा.